पूरग्रस्तांना मदत झाली की तुम्ही काय काय मदत केली आणि तुमचं काय प्लॅनिंग आहे? आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे साहेब ज्या प्रकारे त्या कोल्हापूर भागामध्ये काम करत होते ते तर तळ टोकून होतेच, पण त्याचबरोबर डॉक्टरांची टीम 100 ही आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याहून आणि आपण ठाणे जिल्ह्यातून कल्याण असेल अंबरनाथ असेल सगळी ठिकाणून मोठी टीम जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही नेली होती आणि त्याचे वेगवेगळे विभाजन केले 4 तुकड्यांमध्ये. आणि हे जे डॉक्टरांची टीम जी आहे ती मेडिकल टीम पूर्ण गावोगावी जाऊन आम्ही लोकांना सर्व्हिसेस दिल्या. 25,000 किमान लोकांपर्यंत हे जे मेडिकल हेल्प जे आहे ते मेडिकल हेल्प पोहोचवण्याचं काम या वैद्यकीय कक्षाने जे आहे ते केलं. आणि त्याचबरोबर फक्त टेस्ट चेकअप न करता त्या लोकांना मेडिसिन्स आणि पुढे त्यांना जर कुठली आवश्यकता असेल तर ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या अंडरमध्ये त्यांचं ऑपरेशन असेल काही असेल जे पुढची ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट आम्ही करणार आहोत. आणि पुढे परत एकदा आता 19 तारखेपासून ही जी टीम आहे 100 डॉक्टरांची ती परत कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. डॉक्टरांची तर इतकी मोठी टीम आहे पण त्याचबरोबर 1.5 कोटींची औषधं जी आहेत ती औषधंही आम्ही त्या ठिकाणी वितरित करतो आहे. त्याचबरोबर तांदूळ असेल, गव्हाचं पीठ असेल, डाळ असेल, जीवनावश्यक वस्तू असेल या सगळ्या वस्तू ज्या आहेत या पूर्ण ठाणे जिल्ह्यांमधून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी जमा करतो आहे आम्ही आणि त्याही वस्तू तिथे वाटण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्ही एक आव्हान केलं आणि सगळ्या वस्तू जमा झाल्या, काय आव्हान केलं तर किती ट्रक? आम्ही एक दिवसा अगोदर आव्हान केलं होतं की असं आपल्याला तिथे कोल्हापूरला मदत घेऊन जायचं आहे, तर त्या एका आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्याच जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांनी 20-25 ट्रक जे आहेत सामानाचे जीवनावश्यक वस्तूचे हे दुसऱ्या दिवशी रेडी ठेवले आणि आम्ही ते जाऊन तिथे वाटप करून आलो होतो. तुम्ही नेहमीच म्हणता की तुम्हाला शिकवण जी आहे ती स्वर्गीय आनंद दिघेजी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन तुम्ही काम करत असतात, किती लोक यावेळी तुमच्यासोबत उतरले होते? नक्कीच, आता प्रत्येक जो कार्यकर्ता आहे आमदार असतील जिल्हा प्रमुख असेल हे प्रत्येक जण कार्यकर्त्याच्या स्वरूपात तिथे काम करतात. त्यांनी शिकवण म्हणालो की दिघे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना शिकवलंच आहे हे आज शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला ती काम करण्याची संधी मिळते ही खूप मोठी शिकवण आहे. आणि आम्ही 200 व्हॉलेंटियर्स जे आहेत ते कार्यकर्ते सगळे आमदार त्याच्यामध्ये असतील, खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील आणि त्याचबरोबर खालचे कार्यकर्ते सगळे नगरसेवक सगळ्यांचा फौजपाटा घेऊन आम्ही तिथे घेऊन मदत कार्य सुरू ठेवली होती आणि परत 19 तारखेला जाणार होतो. थँक्यू.